व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइब करा. त्यानंतर पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुमची मुलं शिकत असलेली शाळा बोगस तर नाही आहे ना याची एकदा खातरजमा करा. कारण पुण्यामध्ये CBSE बोर्डाच्या बोगस शाळांचं पेव फुटलेलं आहे. बघूयात साम टीव्हीचा एक स्पेशल रिपोर्ट. तुमची मुलं या शाळेत शिकतात. पुण्यात CBSE बोर्डाच्या बोगस शाळांचं पेव. शिक्षण क्षेत्रातला मोठा घोटाळा उघड. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात CBSE बोर्डाच्या तब्बल 3 शाळा बोगस असल्याची बाब समोर आली आहे. या शाळांचं सरकारी प्रमाणपत्र हे बनावट असल्याचं आढळून आलंय. तसंच जिल्ह्यामध्ये अजूनही काही शाळांना बनावट प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यात. 3 शाळा CBSEच्या अशा निदर्शनास आलेल्या आहेत की त्यांचे जे काही वैयक्तिक मान्यता घेतलेल्या आहेत या वैयक्तिक मान्यता शासनाकडून जे आदेश आलेले आहेत तर ते शासनाचे आदेश बनावट असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की CBSE शाळांनी जर अशा जे काय आपले मान्यता आदेश आहेत तर ते त्यांनी नोटीस बोर्डवर बाहेर लावावं. शाळेच्या नावाच्या खाली त्यांनी ते मान्यता आदेश लावावेत. आणि ज्या शाळेकडे असले कुठले मान्यता आदेश नसतील तर अशा शाळेवर तात्काळ कारवाई करायची सूचना आम्ही दिलेली आहे. MP इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, BMCC रोड, शिवाजीनगर. नमो RIMS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या 3 शाळांची शासन प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळून आलंय. अवघ्या 12 लाखात बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत असल्याची बाब या निमित्तानं समोर आली आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ही टोळी CBSEच्या संस्था चालकांच्या संपर्कात असल्याचंही कळतंय. शाळेचा रिपोर्ट तर आमच्याकडे आलेला आहे, परंतु आता माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत की अशा आणखीनही काही शाळा असू शकतील. तर ज्या अशा काही शाळा असतील तर ते आमच्या निदर्शनास आल्याच आम्ही तात्काळ प्रशासकीय कारवाई करत आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर आता हा प्रकार समोर आलाय, त्यामुळे दुसरा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर हिंगोलीकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे.